बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. विदर्भामध्ये केळीची आधुनिक शेती करणारे शेतकरी तसे कमीच, पण वर्धा जिल्ह्यामध्ये केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढतीय. सेवाग्रामच्या कुंदन वाघमारे यांनी नोकरी सोडली आणि 30 एकरात केळीची लागवड केली. यापासून त्यांना वार्षिक किमान 60 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय. आपण पाहणार आहोत कुंदन वाघमारे यांच्या आधुनिक केळी शेतीची यशोगाथा. वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम जवळ कुंदन वाघमारेंची 30 एकर शेती आहे. या शेतीला सिंचनाची सोय असल्यानं वाघमारेंनी आपली सरकारी नोकरी सोडून शेतीत नशीब आजमावण्याचा विचार केला. या भागात केळीचं नगदी पीक चांगलं येऊ शकतं का याचा त्यांनी अभ्यास केला. यासाठी जैन टिश्यू कल्चरच्या टीमकडून सल्ला घेतला आणि त्यांच्याकडीलच वाणाची केळी लागवड करण्याचा निर्धार त्यांनी केला. आज त्यांच्याकडे 30 एकरात टप्प्याटप्प्यानं केळीची शेती केली जाते. मी स्वतः ग्रामसेवक होतो जिल्हा परिषदला. 4 वर्षाआधी मी व्हॉलंटियर रिटायरमेंट घेऊन नोकरी सोडली आणि या व्यवसायात आलो. मला तसा लहानपणापासून शेतीचा अनुभव होता आणि जैन इरिगेशन कंपनीच्या ॲग्रोनॉमिस्ट या लोकांनी डॉक्टर के बी पाटील साहेब, ज्या की भारतात आपल्या टिश्यू कल्चर केळीचा जनक मानला जाते त्या माणसाला, बाहेर तो मला 24 देशात काम करतो अशा माणसाचं मला मार्गदर्शन लाभलं. दरवर्षी 2 माझ्या इथे ते भेटी देतात आणि नवीन तंत्रज्ञान मला त्यांनी सांगितलं, त्यामुळेच मी इतका मोठा झालो. कुंदन यांच्या शेतीतली केळी रायपनिंग सेंटर मधून विक्रीसाठी जातात. रायपनिंग केल्यानंतर केळीच्या पिकाचं मार्केटिंग करणं सोपं जात असल्याचा त्यांचा अनुभव आहे. सुरजी जी आहे तिथला बोर्ड चालतो. रोज रात्री 9 वाजता केळीचा भाव खुलतो आणि तो दुसऱ्या दिवशी लागू असतो. त्याच्यामुळे भावभाजी सुद्धा व्यापाऱ्यांना कुठलीही फसवणूक होत नाही. 30 एकर केळीपासून वार्षिक किमान 60 ते 65 लाख रुपयांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे. या नफ्यामुळे वाघमारेंचा आत्मविश्वास वाढला. कुंदन वाघमारे यांनी 23 एकर शेतीमध्ये 33,000 केळीच्या झाडाची लागवड करून त्यातून वर्षाकाठी 60 लाखाचा निव्वळ नफा घेण्याची किमया साधली आहे. वाघमारेंना केळी हे विक्री करण्यासाठी सोपं पीक असल्याचा वाघमारेंचा अनुभव आहे. यासाठी मजुरांची गरज भासत नाही. व्यापारी येऊन शेतातून केळी काढणी करून घेऊन जातात, त्यामुळे हे काम सोपं ठरत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. असं एक पीक आहे केळीचं, शेतकऱ्यांसाठी वरदान आहे की कोणताही माल आपण आपल्या शेतात लावला तर विकायसाठी बाजारात जावं लागतं, कापणीसाठी मजूर लागतं, पण या पिकासाठी व्यापारीच आपला मजूर आणतो आणि धरम काट्यावर माफ होतं. विदर्भातले शेतकरी कमी उत्पादन आणि कमी उत्पन्न यामुळे संकटात सापडतात. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपेक्षा कुंदन यांनी वेगळं पीक आणि मार्केटिंगची वेगळी पद्धत निवडल्यानं त्यांना गेल्या 3 वर्षांपासून लाखोंचा नफा कमवण्यात यश मिळत आहे.